इकडे जरांगे राज्याचा दौरा करणार आहेत, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पंढरपुरात येण्यास विरोध केलेला आहे. आषाढ एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्याचा नैतिक अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणात फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घरातूनच शासकीय विठ्ठल पूजा करावी असं पत्र आता मराठा क्रांती मोर्चानं जारी केलंय. खोटी आश्वासनं देऊन मुख्यमंत्री शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. आरक्षणामुळे मराठा समाजातील आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत, त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप आता मराठा क्रांती मोर्चानं केलाय. पंढरपूरला न येता मुख्यमंत्र्यांनी घरातूनच शासकीय विठ्ठल पूजा करावी असं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही असं देखील मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मागण्यांची पूर्तता केली नाही असा देखील आरोप आहे. समाजाला फसवणाऱ्यांना पूजेचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. मराठा तरुणांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला.